स्वतःचा फोटो चिकटून सुद्धा वाटप कार्यक्रम राबवलेला आहे. एकतर अगोदरच फोटोवरून विरोधक आरोप करून घेतले, आता आपला मंत्री जर असं करायला लागेल तर काय संदेश जातो? शेवटी त्या त्या मतदारसंघामध्ये सीधा वाटप सुरू आहे, त्या राज्याचे मंत्री आहेत, शेवटी त्यांनी त्यांचा फोटो जर त्या ठिकाणी लावला असेल, माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री, पण खरं आदरणीय प्रधानमंत्र्यांची खरी संकल्पना होती की गेले 2.5 वर्ष कोविडच्या संकटात सापडलेल्या देशातील जनतेला, मला वाटतं 80% लोकसंख्येला जे काही मोफत धान्य द्यायचा निर्णय केला, त्यामुळे आज जगभरामध्ये जर तुम्ही वातावरण जर पाहिलं एवढं ते ढवळलेलं आहे, अस्वस्थता आहे प्रचंड जगाच्या पातळीवर. फक्त आपल्या देशात शांतता आहे कारण लोकांच्या पोटात अन्न आहे. मला वाटतं की जी अन्न कवच निर्माण करण्याचा जो प्रयत्न आणि प्रयत्न म्हणण्यापेक्षा त्याला जे यश, प्रचंड यश आदरणीय प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली मिळालेलं आहे, मला वाटतं त्यातून आपाप या सगळ्या योजनेला बळकटी मिळते. या आज सुद्धा या अन्नाची शिधा आपण जी आनंदाची शिधा आपण जे देतोय त्याला सुद्धा त्याचाच एक पार्श्वभूमी आहे. पण मला वाटतं त्या खात्याचे त्या जिल्ह्याचे मंत्री म्हणून जर त्यांनी काही फोटो लावला असेल, माझ्या दृष्टीने काही वावगा नाही आहे. शेवटी सरकारचाच प्रचार ते करतात ना. शेतकऱ्यांना तातडीने मदत द्या अशी मागणी होती, अधिकाऱ्यांनी देखील आज मागणी केली आहे. मध्ये बँकेच्या सुट्ट्या आहेत, मग अशामध्ये कशा पद्धतीने मदत पोहोचवण्याचं काम चालू असं आहे की काही दिवाळी किंवा अन्य सणाच्या अनुषंगाने ती काही सरकारची भूमिका नाही आहे. सातत्यानं आज पाऊस पडतोय, अतिवृष्टी होते. काल सुद्धा नगर जिल्ह्याची मी माहिती घेतली, काल श्रीगोंदा, पारनेर, जामखेड प्रचंड अतिवृष्टी झाली. मग काही 2-3 दिवसापूर्वी या भागात सुद्धा शिर्डी परिसरात झाले. पंचनामे सरसगट करावेत अशा स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत प्रशासनाला. आमची एवढीच भूमिका आहे शासनाची आहे की कोणी शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, ही अतिशय स्पष्ट भूमिका राज्य सरकारने घेतलेली. आणि परवाच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री यांनी अतिशय स्पष्ट शब्दात प्रशासनाला सांगितलेलं आहे. तर मला वाटतं तो कालावधी लागतो, काही ठिकाणी अजून आमचे तलाठी पोहोचू शकत नाही, यंत्रणा पोहोचू शकत नाही, कृषी सहाय्यक पोहोचू शकत नाही, ग्रामसेवक आहेत, प्रचंड पाऊस आहे, काही ठिकाणी जमिनी वाहून खचल्या, रस्ते वाहून गेलेत, अनेक मोठं नुकसान झालेलं आहे. परंतु ह्या वर्षी NDRF चे जे नाम होते याला छेद देऊन शेतकऱ्याला अधिकाधिक मदत करण्यासाठी आपण सगळ्याच मदतीमध्ये वाढ केलेली आहे, क्षेत्रामध्ये वाढ केलेली आहे, रोखेनं रोख स्वरूपात त्याच्या मदतीत वाढ केलेली आहे. मला वाटतं थोडं आता हे पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली, आता तर 4,500 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात शेतकऱ्यांकडे गेलेले आहेत. त्यापैकी कालची माहिती माझी अशी की 2,526 कोटी रुपये लोकांच्या खात्यात जमा झालेले आहेत. अजूनही वाटप सुरूच आहे. शेवटी याच्यात मेळ घालावा लागतो कारण येणाऱ्या सगळ्या आकडेवारीची तुलना करताना बऱ्याच वेळानंतर आरोप होतो मग की घाई गर्दीने केलं, घाई गर्दीमुळे भ्रष्टाचार झाला. आज विरोधक ज्या जे आरोप करतायत लवकर मिळायला पाहिजे, ते काही मागणी चुकीची नाही आहे, ते आम्ही सरकार त्यासाठी सरकार कार्यतत्परच आहे. पण या मदतीमध्ये कुठं विसंगती येऊ नये, भ्रष्टाचार होऊ नये, योग्य माणसाला ती मदत गेली पाहिजे, आमची भूमिका आहे. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.